शिवाजी। मित्रांनो, आज आपण आलो आहोत रतनगडावरती। साधारणपणे आपण 10:30 ट्रॅक चालू केलेला, आता 12:30 वाजलेले आहेत। साधारणपणे वरती पोहोचायला माहितीप्रमाणे 2 ते 2.5 तास लागतात आणि हा माझा आयुष्यातील पहिला नाईट ट्रॅक आहे बरोबर रतनगडाचा, त्यामुळे पूर्ण उत्कंठा वाढलेली आहे। आणि निमित्त आहे ते म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान, जे आपलं सह्याद्री प्रतिष्ठान आहे त्याचं महाद्वारवरती दाखल झालेलं आहे, त्याचा लोकार्पण सोहळा आहे, त्यासाठी आपण आलो आहोत। साधारणपणे 6 वाजताचं मुहूर्त आहे, ज्यावेळी सूर्योदय होईल त्यावेळी प्रवेशद्वार ओपन होणार आहे सगळ्यांसाठी, तो सोहळ्याला आपण साक्षीदार म्हणून इथे आलेलो आहोत। आता बहुतेक तरी 1/2 किल्ला आपला झालेला आहे, साधारण 1 तासामध्ये आपण गडमाथ्यावरती पोहोचू। चला सुरुवात करूया। आपण पहिल्या द्वाराची इथे आलेलो आहोत। अंधारामध्ये द्वार दिसतंय की नाही तुम्हाला नंतर वेगळं दाखवतो, पण हे पहिलं द्वार आहे आणि द्वाराला येण्यासाठी 3 शिड्या आहेत, त्या पार करायला लागतात। आता तुम्हाला द्वाराची रचना कसं आहे जशी अंधारामध्ये काय दिसते ते दाखवतो। आता आपण प्रवेशद्वार झाल्यानंतर अजून एक शिडीचा मार्ग आहे, ही अशी जाऊन ह्या साईडला होते, अंधारामध्ये काहीच दिसणार नाहीये, त्यामुळे चला चालूया आपण। ही प्रवेशद्वारची प्रवेशद्वार आणि इथे असलेली मूर्ती आहे, ही भगवंताची मूर्ती आहे। आणि या साईडला पण एक मूर्ती तुम्ही बघू शकता, ही गणेशाची मूर्ती आहे। आणि प्रवेशद्वाराची इथे आल्यानंतर हा एक पूर्ण गोलाकार आकारामध्ये बुरुज लागतो, या बुरुजाच्या इथे तुम्ही वाटा बघू शकता, या बुरुजाची इथून येणाऱ्या 2 वाटा आहेत, खिडक्या आहेत, एक समजत नाही बहुतेक तरी वाटा असाव्यात। आणि या साईडने एक वळणाची वाट इथपर्यंत जाते। चला नमस्कार मित्रांनो, आता आपण एक बुरुजाचा सहारा घेतला आहे, त्याच्यावर आपण पूर्ण रात्र काढणार आहोत। साधारण आता 1 वाजला असेल, उशी तयार आहे, पंथरूण पांघरूण तयार आहे, मस्त बुरुजावरती झोपणार आहोत।